नमस्कार, मी संपदा कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत करते. नागपूरच्या मानकापूर येथील क्रीडा सुवर्ण महोत्सवी राज्य युद्ध स्पर्धा 2024 शानदार 4 दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. आजचा युद्ध स्पर्धेचा अंतिम दिवस होता. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी, देशपांडे मॅडम यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संवाददाता संजय मिरे यांनी आयोजकांशी आणि तमाम खेळाडूंशी बातचीत केलेली आहे. चला तर मग बघूया ही ग्राउंड रिपोर्ट. प्रेक्षकांना नमस्कार. पुनीत बालक ग्रुप प्रस्तुत सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धा 2024 शानदार आयोजन नागपूरच्या याच क्रीडा संकुल मानकापूर या स्टेडियममध्ये मागील गेल्या 3 दिवसापासून सातत्यानं सुरू आहे. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या या शेवटच्या दिवसाला ज्या खेळाडूंनी उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे त्यांचा एक सन्मान करण्यात आलेला आहे. आणि दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आवर्जून उपस्थित होते. त्यासोबतच राजेश देशपांडे हे एक कलाकार पण आहेत आणि एक चांगला खेळाडूसुद्धा आहे. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज खेळाडूंचा सन्मान करण्यात आला, त्यांना ट्रॉफीसुद्धा देण्यात आलेली आहे. यावेळेला आपल्यासोबत आफळे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. आफळे साहेब, ज्या पद्धतीचा आजचा हा जो कार्यक्रम झाला कसं वाटतं तुम्हाला हे सर्व बघून? अविस्मरणीय आणि रोमांचकारी. म्हणजे महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनच्या या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आज माझ्या या टीमचा नायक शैलेश टिळक याच्या मार्गदर्शनाखाली हे घडतंय हे मला खूप आनंद देणार आहे. आणि मलाच नव्हे तर ह्या खेळाच्या अत्यंत छोट्या आणि लहान सबज्युनियरच्या मुलालासुद्धा हा त्याचा खूप आनंद देणार आहे. धन्यवाद. एकूण मला हे सांगा की आपण बऱ्याच स्पर्धेचं आयोजन आपल्या माध्यमातून होत असतं, मात्र नागपूरचा प्रेक्षक वर्ग काय म्हणतो, कसं वाटलं तुम्हाला? नागपूरच्या प्रेक्षक वर्गासाठी तर मेजवानी आहे, कारण आज फिल्मफेअर अवॉर्ड विनर आणि जुदोपटू अशी राजेश्री देशपांडे ह्या शहराला पाहायला मिळालेली आहे. राजेश्री देशपांडेचं पूर्ण मनामध्ये काय आहे, जुदो कसा आहे, तिनं कशा पद्धतीनं फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेलीत हे तुमच्या माध्यमातूनच आता नागपूरकरांना कळणार आहे. ती मोठी मेजवानी आहे. बिलकुल बिलकुल. प्रेक्षकांना ज्या पद्धतीची उत्कंठा आणि एक उत्साह तुमच्यामध्ये आहे की आपण राजेश्री देशपांडे मॅडमबरोबर किंवा बातचीत करणार नक्कीच करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण शैलेशजी टिळक सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी त्याची बातचीत करूया. सर, अहोरात्र तुम्ही सर्व टीमनी या एन्टायर टीममध्ये त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि आता हा शेवटचा दिवस आहे, पुन्हा केव्हा याल नागपूरला आणि कशा प्रकारच्या त्या सुवर्ण महोत्सवी ह्या स्पर्धा होणार आहेत? एक आव्हान स्वीकारलेलं होतं आणि ते आज अत्यंत दिमागदार पद्धतीनं पूर्ण होताना अतिशय आनंद होतो आहे. अर्थात यात सर्व माझ्या सभासदांचा, माझ्या सहकाऱ्यांचा, प्रत्येक जिल्ह्यातल्या खेळाडूंचा सहभाग आहे, त्यांच्यामुळेच हे यशस्वी होऊ शकलं. आणि नागपूरमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत आणि ज्या पद्धतीने आम्ही या स्पर्धांचं आयोजन करू शकलो त्यामुळे या पुढील काळामध्ये एक चांगली आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुद्धा आम्ही घेऊ शकू असा विश्वास आम्हाला आलेला आहे. असं म्हणतात की संकटाच्या चिखलात उतरल्याशिवाय यशाची कमळे हाती येत नाही आणि करणाऱ्याला नेहमी तपाशी दिसतो, न करणाऱ्याला अंधार असतो, हे तेवढंच सत्य आहे. आणि यावेळेला दस्तुरखुद्द आपल्यासोबत ज्यांची आपण वाट बघत होतो राजेश्री देशपांडे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्या एक चांगल्या अभिनय पण करतात आणि यासोबतच त्या एक चांगल्या जुडोच्या खेळाडूसुद्धा आहेत. चला त्यांच्याशी बातचीत करूया. मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं. आणि आज आपण नागपुरात आला, आपल्या हस्ते जे पारितोषिक जे वाटप करण्यात आलं, काय आठवलं तुम्हाला तुमचा त्यावेळेचा काळ कसा होता? सर्वात पहिले तर मी जुदोपटू आहे आणि माझं अख्खं बालपण या तातामीवर गेलेलं आहे, जी मॅट आहे ना त्याच्यावर गेलेलं आहे. आणि मी आज जी काही आहे या गेममुळेच आहे. त्यामुळे जसं सेन्से म्हणत आहेत की ह्या स्टेट लेवल नॅशनल लेवल आहे, हा इंटरनॅशनल लेवलचा जो गेम आहे तो सगळीकडे पसरावा आणि हीच माझी खूप मोठी विनंती आहे. आणि मला खरं सांगू का की हा गेम हा इतका महत्त्वाचा आहे आणि आय एम ग्लॅड की सेन्सेंनी याला या पद्धतीने घेतला आहे की हा प्रत्येक घराघरामध्ये पोहोचावा, म्हणजे प्रत्येक घरामध्ये याचं महत्त्व कळावं आणि प्रत्येक मुलाने या गेमला जॉईन करावं. तर माझी तर नेहमी सपोर्ट आहे याचा, कारण मी सर्वात पहिले यांची एक शिष्य आहे, हे माझे गुरु आहेत. आणि गुरूंचा जेव्हा आशीर्वाद असतो तेव्हा काय बघायचं, कारण
तो क्रांतीच करत असतो. कळसाचा शिखर गाठण्याची खरी शक्ती जी कुठून मिळते ती गुरुमार्फत मिळते. आणि गुरु आणि शिष्य दोन्ही या ठिकाणी हा एक दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. मॅडम, हे तर खेळाच्या संदर्भात आपण बोलल्या, पण ज्या पद्धतीचा आपण जे अभिनय करता, एक जिवंत अभिनय आपण केलेला आहे. मला वाटतं सत्यशोधक चित्रपट आता येतो आहे आणि त्यापूर्वीला एक ते हॉटेल जळलेलं होतं, त्या संदर्भामध्ये काय सांगाल? अभिनय मी फार मनापासून काम करते. मी एका छोट्या गावामधून आलेली आहे, औरंगाबादसारख्या शहरातून, छोट्या घरातून आलेली आहे आणि खूप मेहनतीने सुरुवात केली होती. अगदी सुरुवातीला त्यामुळे ही अशासारखे लोकं मिळाली ज्यांनी, जसं आता गडकरी सरांनी सांगितलं की स्पोर्ट्समनशिप, ही स्पोर्ट्समनशिप मी इथून पहिले माझा बेस तयार केला. आणि त्याच्यानंतर असं झालं की जसं तुम्ही आता गेम बघितला, आमच्या गेममध्ये असं असतं की त्याच्यामध्ये जाती धर्म पंथ मानवा नसावे सारखा आमचा हा स्पेस आहे. याच्यामध्ये आम्ही जेव्हा उतरतो तेव्हा आम्ही एकमेकांचे स्पर्धक आहोत, आम्ही एकमेकांचे मित्र आहोत, आम्ही एकमेकांशी खेळणार आहोत आणि त्याच प्रेमाच्या भावनेने दूर पडणार आहोत. आणि ती भावना घेऊन मी, तो एक फाउंडेशन घेऊन मी आज सिनेमा क्षेत्रामध्ये पण आहे. आणि मी आज जे पण काही काम करती आहे त्याच्यामध्ये माझं श्रेय ऑफकोर्स माझ्या टीमला आहे, माझ्या त्या गुरूंना आहे. आणि त्यामुळे मी आज या फाउंडेशनवरून मी त्या फाउंडेशनमध्ये पोहोचलेली आहे आणि आय विल डेफिनेटली रीच द इंटरनॅशनल फाउंडेशन. ढेर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या संपूर्ण कारा न्यूजच्या लाखो आणि करोडो प्रेक्षकांतर्फे. मला जाता एक शेवटचा प्रश्न आवर्जून विचारायचा वाटतो की खेळाडूंमध्ये जेव्हा प्रतिस्पर्धा असते त्यावेळेपर्यंत त्यांच्यामध्ये वैमनस्य दुश्मन असं म्हणता येणार नाही, पण एक प्रतिस्पर्धा म्हणून त्या बघितल्या जातात. खेळ आटोपला की सर्व खेळाडू एक होतात, मात्र राजकारणात असं होताना दिसत नाही, काय सांगावे? म्हणूनच त्यांनी सगळ्यांनी इथे येऊन गेम बघायला पाहिजे की कसे 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 बघितलं तर तुम्ही ते दोघं जण कसे एकमेकांच्या खेळत असतात. आणि हीच मोठी शिकवणूक आहे, ही गेमने आम्हाला शिकवलेली आहे की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं आणि ह्या सगळ्या जाती धर्म पंथ या सगळ्या गोष्टी दूर ठेवाव्या. आणि इथे येऊन एक हेल्दी आहे ना, हे सगळं इतकं हेल्दी आहे कॉम्पिटिशन, त्याच्याने आपल्याला अख्खं आयुष्य कसं पुढे न्यायचं हे शिकवलं जातं. आजही बघतो आपण की मग ते राज्यातली घटना असेल किंवा देशातील असेल किंवा शहरातील असेल, आजही मुली सुरक्षित नाही, त्यामुळे जुडो हा जो खेळ आहे किती महत्त्वपूर्ण त्यांच्याकरता. खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल मी एक सोशल वर्कर पण आहे आणि मी गावाखेडेगावांसाठी काम करते आणि चार शाळांवर काम करते. त्या चार शाळा जे मी बांधलेल्या आहेत त्या तिन्ही शाळांमध्ये आपले जुडोचे सर जातात. मला असं वाटतं की माझं फाउंडेशन ज्याने घडवलेलं आहे, आज जर मी इथे उभी आहे ज्याच्याने जो स्पोर्ट्समनशिप मी जी शिकलेली आहे, माझ्या गावाखेडेगावातल्या मुलांनी पण ते शिकावं, ते शिकून पुढे जावं, ते शिकून काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये इच्छा व्हावी, या समाजामध्ये कसं जगायचं आहे, काय पद्धतीने पुढे न्यायचं आहे स्वतःला हे शिकावं. म्हणून ती मुलं आज जी कापूस वेंजायला जातात, जी आपले ऊसतोडी कामगारांची मुलं आहे, आज ती सगळे जुडो शिकतात. आणि हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच तुमच्या सगळ्यांची आम्हाला गरज आहे. आणखीन आवाज करा, सांगा प्रत्येक गावागावामध्ये जुडो शिकायला पाहिजे, प्रत्येक कॉलनीमध्ये एक त्याचं एक प्रशिक्षण क्षेत्र असायला पाहिजे. आणि जसं आता सेन्सेने सांगितलं, जय सेन्सेने, इंटरनॅशनल लेवलमध्ये पोहोचायला पाहिजे. आपण का फक्त एक दोन तीन स्पोर्ट्समनबद्दल बोलतो? तुम्ही मला सांगा, मुलींची नावं घ्या तुम्ही स्पोर्ट्समन स्पोर्ट्सच्या याच्यामध्ये. आता इनफॅक्ट क्रिकेट मुली मध्ये कुठल्या मुली आहेत त्यांचं पण नावं नाही माहिती. आपल्याला दोन चार खेळाडू आहेत त्यांची नावं माहिती आहे किंवा मेन क्रिकेट माहिती आहे. ऑफकोर्स ते खूप पॉप्युलर होतं, पण बाकीचे खेळ अहो किती किती कुठेपर्यंत पोहोचलो आहोत आम्ही, मग त्यांना कधी आवाज मिळणार? तर आपण होत्या राजेश देशपांडे यांनी असं सांगितलेलं आहे की सर्वच खेळ हे आपल्यामध्ये अतिशय 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 चांगल्या पद्धतीचे हे खेळ अतिशय चांगल्या पद्धतीचे हे सर्व खेळ अत्यंत पोट तिडकीने त्यांनी आपली ही भूमिका मांडलेली आहे. सरकारने याकडे कुठे ना कुठे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे, कारण बरोबर आहे की फक्त एकाच खेळाला प्रोत्साहन दिल्यामुळे एक सावधपणाची बाजू दिल्याचा भास कुठेतरी होतो आणि हा न्यूनगंड विद्यार्थ्यांमध्ये आपसुकच येतो. हा न्यूनगंड जर दूर करायचा असेल आणि या भारताला जर मजबूत करायचं असेल आणि
पूर्ण विश्वामध्ये जर भारताचा तिरंगा आणि भारताची आणबाण शान जर कायम ठेवायची असेल तर जुडो या स्पर्धेशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने जुडो खेळायला पाहिजे आणि आपल्यासाठी सेल्फ डिफेन्ससाठी का होईना ते केलं पाहिजे. हीच वेळेची आणि काळाची मागणी आहे. नागपूरच्या मार्कापूर सिटीमधून कॅमेरा पर्सन विलास सह संजय मिरत, कारा न्यूज, नागपूर.